हस्ताक्षर, तस्विरे और यादी या पुस्तकाच्या विमोचन प्रसंगी इथं उपस्थित आदरणीय श्री ज्ञानेश्वरजी रक्षक साहेब, श्री संजयजी नाते साहेब, श्री विजयजी चव्हाण साहेब, सुप्रियांकाजी ठाकूर, आदरणीय सुरुंगाताई घडबडे, ज्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी आपण आज इथं सगळे संभलेलो असे आदरणीय श्री दिलीप डहाकेजी, त्यांच्या धर्मपत्नी सौस्मिता डहाके वहिनी, इथं उपस्थित संपूर्ण छंदप्रेमी आणि ढाके साहेबांवर प्रेम करणारे सगळे बंधुभगिनी, आज ढाके साहेबांचा 61वा वाढदिवस आणि वाढदिवसादिवशी आपण ज्या छंदासाठी परिश्रम केला त्या छंदाचं पुस्तक विमोचन करून वाढदिवस साजरा करणं हे एक छंदप्रेमीच करू शकतो आणि ते ढाकेजींनी करून दाखवलं. संकटांना मात करून कार्य कसं केलं जाते, छंद कसा जोपासला जातो हे विशेष रूपाने त्यांनी आम्हाला दाखवून दिलं आणि सिद्ध करेल. त्यांनी जे कार्य केलं ते फार परिश्रमाचं कार्य आहे. बऱ्याच लोक त्यांनी सांगितलं की सह्या मिळवणं हे काही एकदम फार सोपी नाही, पुन्हा एकदम सही मागितली आणि ती दिली असं बी होत नाही. त्यासाठी वेळ त्या व्यक्तीला भेटल्यानंतर तिला आपलं असं करून घेऊन आपलं कार्य साध्य करणं हे कला लागते आणि छंद जोपासणं हे मला वाटते वेळेचं काम आहे. हिला वेळ व्हावं म्हणजे तर तिला मी छंद जोपायचा आहे. इथं सर्व छंदप्रेमी बसलेले आहेत. मी बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये जात असतो आणि मला आनंद होतो, वेगळे वेगळे छंद पाहायला भेटतात. कोण काय करतं ह्याची कल्पना नाही करू शकत, पण यांचा जेव्हा छंद पाहतो तेव्हा निश्चित आपल्याला माहिती पडते की खरंच अशा प्रकारचे छंद असतात. आपण मगाशी बोलले प्रच्छद की आता मोबाईलवर पत्रिका पाठवून दिली असती आणि आमंत्रण पाठवलं असतं तरी झालं असतं, आम्ही त्यांच्या प्रेमापोटी आम्ही आलो असतो. पण एक असं आपण जे देवाचं दर्शनाचं म्हटलं ते बी ठीक आहे, पण देवाजवळ जाऊनच दर्शन घेतलं तर ते साध्य होते. मोबाईलचं दर्शन व देव साध्य होते. आजकाल लग्नाच्या पत्रिका येतात व्हॉट्सअपवर आणि या म्हणून आमंत्रण असतं, त्यासोबत व्हॉट्सअप गुच्छा पाठवला किंवा लिफाफाचे पॅकेट पाठवून दिलं तरी चालतं, कारण ते आमंत्रण एक फॉर्मॅलिटी असतं. त्यांच्या मनामध्ये होतं की आपण आलं पाहिजे म्हणून नेहमी जाऊन प्रत्यक्ष भेटून आमंत्रण दिलं, ते अगत्याचं आमंत्रण असतं. व्हॉट्सअपचं आमंत्रण अगत्याचं नसतं. हां, आम्हाला माहिती आहे छंदप्रेमीने बोलवलेलं आहे, त्यांचा मान म्हणून आम्ही जरूर आलो असतो, पण छंद जोपासणे फार मोठा एक कला आहे आणि त्या कलेचा मान आम्ही लोकांनी केला पाहिजे. मला वाटते मी थोडं उशीरा आलो, बरेच लोक आमचे सामान्य अतिथी ना आपण लोकांना वाट पाहावं लागलं, त्यामुळे मी क्षमा मागतो. कारण की जेव्हा फोन आला आणि महालवरनं निघून इथपर्यंत यायचं आणि पाऊस, रस्ता आणि ट्रॅफिक हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणून माझे आमचे पी असतात गणेश, त्यांना मी हमेशा सांगतो की आपण निघून जाऊ आणि अर्ध्या रस्त्यात कुठंतरी थांबू फोन येतपर्यंत. पण त्यांना ते पटत नाही, मलाच गाडी पाहिजे, खूप जण विचारतात काय झालं काय झालं रस्त्यावर उभे आहे, तो बी एक प्रॉब्लेम येतो. तर म्हणून